सहर्ष स्वागत दिवसभरातील घडामोडी कोथळीत ग्रामपंचायत निधीतून विविध कामांचा शुभारंभ कोथळी इथे ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या तेवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ घटनेते पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भरतेश खवाटे होते कुंभार गल्ली येथे अंतर्गत गटारीसाठी आठ लाख रुपये चर्मकार समाज परिसरात अंतर्गत गटारीसाठी दोन लाख रुपये अंगणवाडी क्रमांक तीनशे सत्तेचाळीस व चारशे अठ्ठेचाळीस दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये मंगेश नगर शाळा दुरुस्तीसाठी एक लाख रुपये आणि नळ पाणीपुरवठा फिल्टर हाऊसमध्ये सोल सोलर पॅनल उभारण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं यावेळी सरपंच भरतेश खवाटे यांनी सांगितलं पंचायत समिती माजी उपसभापती राजगुंडा पाटील म्हणाले ग्रामपंचायत निवडणुकीत कुंभारगल्ली येथे दिलेला शब्द आज या विकास कामाच्या निमित्तानं पूर्ण करीत आहोत भविष्यातही विकासकामाबाबत ग्रामपंचायत कमी पडणार नाही मागणीप्रमाणे विकास कामं होत राहतील तर शासनाकडून विजेची बचत होण्यासाठी आणि नळ पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी सोलरची संकल्पना राबवण्यात येत महिन्याला फिल्टर हाऊसचं लाईट बिल पंचवीस ते तीस हजार रुपये येत होतं आता हा सोलर प्रकल्प उभारल्यानंतर या रकमेची बचत होणार आहे अशी माहिती माजी सरपंच ऋषभ पाटील यांनी दिली यावेळी युवा नेते भीमगोंडा बुरगावे गौतम पाटील उपसरपंच सुरेखा कोरवी ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक प्रकाश पुजारी बाहुबली इस्राणा सनी मुगदुम ग्रामपंचायत सदस्य राजश्री सुतार अनमोलकरे सुनील खवटे नितीन वायदंडे कुमार सुतार संजय चव्हाण अशोक साजनी विलास कोरवी आदींसह अंगणवाडी सेविका ग्रामस्थ उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा